लेबर कार्डधारकांना रेशन किट देण्याऐवजी इतर लोकांना सरकारकडून आलेले रेशन किट वितरित करीत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे बैलूर कामगारांसह यांनी खानापूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे धरले होते। या आंदोलनाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाठिंबा व्यक्त करण्यात आला व तहसीलदार कार्यालय येथे सुरू असलेल्या आंदोलनात भाग घेतला। खानापूर तालुक्याच्या आमदार अंजलिताई निंबाळकर यांनी रेशन किट वितरित करण्यास सुरुवात केली असली तरी दुसऱ्या दिवसापासून रेशन किट संपल्यामुळे लोकांना याचा नाहक त्रास होत असून लोकांची आज या उद्या या म्हणून पळापळी केली जात आहे। तसेच रेशन किट वितरणाचे योग्य नियोजन नसल्याने काही लोकांना दोन दोन वेळा किट देण्यात आले आहेत। अनेक लेबर कार्ड असलेल्या लोकांना अजून एकही किट देण्यात आलेले नाही। खानापूर तालुक्यात जवळजवळ 12,000 कामगार कार्डधारक आहेत पण सरकारमार्फत केवळ 2,500 रेशन किट खानापूर तालुक्यातील लेबर कार्डधारकांना दिलेत। उर्वरित कार्डधारक कामगार व पहिला दिलेल्या कामगार कार्ड 2,500 किटची सखोल चौकशी व्हावी यावेळी नगरसेवक लक्ष्मण मादार व खानापूर तालुका महाराष्ट्रीकरण युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील व सदस्य यांनी तहसीलदार रेशमा तालिकोटी व जिल्हा ऑफिसर कामगार कार्ड यांना निवेदन देऊन म्हटले आहे। पहला समस्या क्या जानून घ्या। समस्या क्या है, लेबर कार्ड 12,000 आहे, आता तुम्ही 8,000 सांगितला हे की नाही, त्याच्यापैकी 2,500 लेबर कार्ड लेबरवाल्यांना ते किट वितरित करण्यात आलेले आहे। जे 2,500 जे वितरित करण्यात आलेले आहे त्यांचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे आहे काय? तुम्ही आता हक्कानं ह्यांना सांगायला की तुमचं रजिस्ट्रेशन असल्याचं तुम्हाला देत नाही। आम्ही पण मान्य करतो की ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना देऊ नका। खरं प्रश्न असा आहे, जे 2,500 तुम्ही दिलाय ते रजिस्ट्रेशन तुमच्याकडे येत नाही काय? मग किंवा 6 महिने येणार आहे का तुमच्याकडे? तुम्हाला किंवा विचारायचं आम्ही? हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न जे राहिलेले जे तुमच्या हिशोबानुसार सांगाल का 8,000 मधले 2,500 गेले तर राहिले 5,500, 5,500 लोकांना तुम्ही केव्हा देणार हा दुसरा प्रश्न। गेले आता एक तास, आता एक दोन तास झाले तर 28 तास झाले इकडे ही लोक इथं याच्यातले बसलेले, त्याच्यापैकी काही लोकांना काल पोलीस स्टेशनमध्ये घालण्यात हे कुठल्या कायद्यात बसतंय? काय दगड मारले का? काय केले त्याने? काय तोडफोड केले? त्यांनी त्यांचा हक्क मागायले भीक मागेनात, नाहीतर ह्या स्कीमा आणायचं नाही। तुम्ही स्कीम आणता, तुम्ही व्यवस्थित का करत नाही? त्याचं कंट्रोल कुणाकडे आहे? लोकप्रतिनिधीला तुम्ही दिला बरोबर आहे, लोकप्रतिनिधी आमचा आरोप काय आहे? लोकप्रतिनिधीने फक्त आपल्या लोकांना दिले, आपल्या जे कार्यकर्ते असतील किंवा गावागावात जे हे लोक असतील त्यांना संबंधित कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यकर्त्याला फोन लावायचा, तिकडनं लिस्ट मागवायचं। आम्हाला लिस्ट देता का आता? त्यांच्या ऑफिसमध्ये येणार नाही, त्यांच्या ऑफिसमध्ये आणून द्या आम्हाला लिस्ट। ते देतो नंतर लिहून तर देणार, ते लिहून पण देणार। खरं तुम्ही जे आता सगळं केला ह्याचं आता मॅडमने काय म्हटलं सोल्युशन, आता सोल्युशन लगेच सांगा आम्हाला, वेळ नको आम्हाला। आंदोलनादरम्यान दिलेल्या निवेदनात विनंती केली की उर्वरित कार्डधारकांना लवकरात लवकर रेशन किट उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, खानापूर।